पितळी आणि तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची अगदी दोन साहित्यांमध्ये बनवा, सोपी ट्रिक्स वापरून आणि वर्षभर कसं टिकवायचं। हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स, तुम्ही मजेत ना? तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर पितळची भांडी नंतर तांब्याची भांडी कसं स्वच्छ करायचं, काही केमिकल न यूज करता, पितांबरी न यूज करता पितळची भांडी तांब्याची भांडी वगैरे कसं स्वच्छ करता हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे। आधीच्या दोन व्हिडिओमध्ये पितळची भांडी आणि तांब्याची भांडी कसं स्वच्छ करता हे तुमच्यावर मी शेअर केलेलं आहे वेगवेगळ्या मेथडनी। तर आज मी तुमच्यावर एक वेगळ्या मेथडनी तुमच्यावर शेअर करणार आहे की झटपट कसं स्वच्छ करता येईल। कारण की कसं होतं, आता सणासुदीचे दिवस आहेत तर त्यामुळे फार वेळ जातो, घरातली कामं, सणासुदीची भरपूर कामं राहतात, त्यामुळे झटपट आपण तांब्याची भांडी पितळची भांडी कसं स्वच्छ करता येईल हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। लिंबू घेतलेला आहेत, चार मोठे आहेत आणि चार छोटे आहेत। ॲक्च्युली माझ्याकडे असेच होते म्हणून मी हेच घेतलेले आहेत। आणि कसं असे डाग वगैरे पडलेले लिंबू घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही आहे। तर आपल्याला हे जे काही मिश्रण बनवायचं आहे बिना केमिकलचं, तांब्याचे भांडी नंतर पिताची भांडी वगैरे असतात ना, ते आपले स्वच्छ करण्यासाठी, तर हे वर्षभर स्टोअर करून आपण जास्त प्रमाणामध्ये ठेवू शकतो। पण माझ्याकडे सध्या अवेलेबल एवढेच लिंबू आहेत त्यामुळे मी एवढेच घेत आहे। अगर जास्त लिंब असतील तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण करू शकता आणि हे वर्षभर टिकतं, त्यामुळे आपण अशा प्रकारे करू शकतो। तर आता हे घेतलेले आहेत मी आठ लिंब। आता हे ह्यातील मी दोन लिंबू घेणार आहे, छोटे दोन, आणि ह्यातील मोठ्यातले दोन घेत आहे। आता ह्या चार लिंबाचा पूर्ण मी एका वाटीमध्ये रस काढून घेणार आहे। हे आपल्याला टाकून द्यायचं नाही, ह्याचा उपयोग काय करायचा हे पुढे मी सांगणारच आहे। आता हे लिंबूचा रस मी साईडला ठेवते, त्यानंतर हे राहिलेले चार लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे, म्हणजे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। असं चार लिंबाचं छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि साल पण टाकून दिलेले नाही, तसंच ठेवलेले आहे। आता मी हा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। बिया सकटच टाकायचं आहे, बिया नाही काढलं तरी चालेल आणि काढलं तरी चालेल। त्यानंतर बारीक केलेले तुकडे घालूया ह्यामध्येच। आता ह्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे पाणी घालायचं आहे। गॅसवरती ठेवलेला आहे, त्यानंतर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे लिंबू आपले व्यवस्थित शिजले जातील। ह्यासाठी कुकर थंड झाल्यानंतर त्यामधले लिंबू मी अशी कडईमध्ये काढून घेतलेले आहेत, शिजलेले हे पूर्ण लिंबू आपले शिजलेले आहेत। आता आपण कसं आठ लिंबू घेतलेली होती त्यामुळे इथं आपल्याला आठ चमचे मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीठ घातल्यामुळे काय होतं की हे मिश्रण जास्त दिवस टिकतं, म्हणून आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। जेवढी आपल्याला लिंबं घेतलेत तेवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे। अगदी आपल्याला दोन मिनटंच हे मीडियम गॅस करून परतून घ्यायचं आहे। परतत असताना आपल्याला सतत हलवायचं आहे, म्हणजे ते खाली चिटकणार नाही ह्यासाठी, कारण की आपण ह्यामध्ये पाणी वगैरे काही टाकणार नाही आहे, कारण की मीठ खाली आपल्या तळाशी हे चिटकून राहील ना, ह्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। अगदी थोडंसंच गरम आहे त्यामुळे तुम्हाला वाफ दिसतच असेल। आणि ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आणि हे बघा, मी अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। आणि हे वाटत असताना पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे, पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आहे ना जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे आपल्याला हे पाणी अजिबात घालायचं नाही आहे। पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, त्यामुळे मी पाणी न घालता अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। आणि हे बघा, अशा प्रकारे ही पेस्ट तयार झालेली आहे। आता आपल्याला हे एका एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला हे वर्षभर टिकतं। तर तुम्ही बघू शकता हे सगळे पितळचे आणि तांब्याची भांडी वगैरे आहेत, हा तांबे आहे आणि त्यानंतर हा
कृष्ण वगैरे आहे आणि तुम्ही बघू शकता हे असं साईडनं वगैरे थोडंसं घाण झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्ये हे कसं स्वच्छ करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. हे बघितलं ना कसं डाग वगैरे पडलेलं आहे, हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे कसं स्वच्छ करायचं ते. आता मी इथे एक प्लेट घेतली आहे, त्यावरती ते आपण बनवलेलं मिश्रण घेत आहे. तर आता हे घेतलेली आहे मी घासणी, तर आपल्या घासणीला थोडंसं लावून घ्यायचं आहे. तारेची घासणी अजिबात घ्यायची नाहीये. तुम्हाला दाखवणार आहे हा बालकृष्ण. आपण जे केमिकलचं जे पितांबरी वगैरे वापरतो त्याने आपले हात पण खूप घाण होतात, पण ह्याने हात वगैरे अजिबात घाण होत नाही. त्यानंतर तुम्हाला हा तांबे दाखवते मी कसं डाग वगैरे पडले आहेत हे बघा. तर हे तुम्हाला दाखवते अगदी थोडंसंच घ्यायचं आहे, हलक्या हातानेच आपल्याला प्रेस करून असं करायचं आहे. आणि हे बघा किती स्वच्छ असं निघतंय. तर हे बघा किती क्लीन असं निघालेलं आहे. आणि ह्या साईडचं तुम्हाला मी दाखवते हे बघा, अगदी थोडंसं प्रेस केलं ना पटकनी पिताची भांडी आणि तांब्याची भांडी सगळी निघतात. आणि हे बघा किती क्लीन निघालेलं आहे. ते बेसी मी घासून घेतलेलं आहे. आणि आपल्याला कसं भांड्याचं साबण घ्यायचं आहे ह्यावरती. आणि आता माझ्याकडे भांड्याचं साबण नाही आहे तर मी लिक्विड घेणार आहे, म्हणजे चोपट वगैरे असतं ना ते निघून जातं ह्यासाठी. इथे मी लिक्विड घेतलेलं आहे थोडंसं. आता हे भांडं आपल्याला असं पूर्ण हे करून घ्यायचं आहे. बघू शकता ताट किती छान प्रकार निघालेला आहे. हे बघा तांब्या किती चकचकीत असं चमकत आहे, मस्तपैकी निघालेलं आहे. आणि आपल्याला हे ओलं असतं ना पटकन एखाद्या कपड्याने नॅपकिनने वगैरे पुसून घ्यायचं आहे, म्हणजे डाग अजिबात पडत नाहीत. आणि जास्त दिवस हे भांड्याशी डाग पडत नाहीत आणि काळे पण पडत नाहीत. आणि हे तुम्ही बघू शकता की पितळची आणि तांब्याची भांडी वगैरे किती क्लीन असं निघालेले आहेत, अगदी चकचकीत अशी दिसत आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आता सणासुदीला तर आपण हे सगळं काही स्वच्छ सारखं करतच असतो, त्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे ही जी काही ट्रिक्स आहे ती ट्रिक्स त्यांनाही कामी पडेल ह्यासाठी. चला तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.